ओ साहेब पोते उचलायला जरा हात लावता का आणि मागचा पुढचा विचार न करता मदत करण्याच्या दृष्टीनं एक नवे दोनवे तर तीन कांद्यांची पोती छोट्या कांद्या विक्रेत्याच उचलून खांद्यावर दिली सुटाबुटात असणारा हा एक मोठा अधिकारी आहे हे त्या व्यापाऱ्यास माहीत नाही आणि आपण ही पोती उचलून देत असताना आपण जिल्हाधिकारी आहे हे विसरून मदत केली मात्र एक क्षणचित्र त्यांचे मित्र उपवन संरक्षक राहुल पाटील यांनी टिपले हे आहेत सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी निवडणूक पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मुंबई येथे बैठकीसाठी आले होते यावेळी अचानक ओ साहेब पोते उचलायला जरा हात लावता का हाक ऐकू आली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी लगेच कोणताही विचार न करता त्यांनी तीन कांद्यांची पोती उचलून डोक्यावर दिली त्यांच्याबरोबर उपवन संरक्षक राहुल पाटील काही अंतरावर होते त्यांनीही हे क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले याचा जराही याची जराही माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांना नव्हती तीन वेळा कांद्यांची पोते उचलून देण्यासाठी मदत करत असताना राहुल पाटील यांना वाटले की जिल्हाधिकारी दयानिधी यांचा एखादा फोटो काढावा आणि त्याचवेळी त्यांनी कॅमेऱ्याकडे बघितले असे अधिकारी खरोखर एक वेगळी छाप पाडतात हे नक्की याबाबत आय एफ एस अधिकारी राहुल पाटील लिहितात असे अधिकारी खरोखर एक वेगळी छाप पाडतात हे नक्की फोटो बघितल्यावर एखाद्याला वाटेल की जाणीवपूर्वक हा फोटो काढलेला आहे परंतु तसे नाही तर तीन वेळा कांद्यांची पोते उचलून देण्यासाठी मदत करत असताना मलाच वाटले की राजासाहेबांचा एखादा फोटो काढावा आणि त्याचवेळी त्यांनी कॅमेऱ्याकडे बघितले कामाला तत्पर परंतु समाजात वावरताना पद आणि प्रतिष्ठा बाजूला ठेवून सर्वसामान्यांसारखा वागणारा हा आमचा मित्र राजा दयानिधी